आज आपण झटपट असे मुलांना टिफिनसाठी किंवा शाळेतनं आल्याच्या नंतरनं खायला देण्यासाठी दोन प्रकारचे पराठे बनवणार आहोत. आता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ, जे आपण रेग्युलर चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीचं पीठ आहे, ते घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे असे 5 गोळे केलेले आहेत. आता तुम्हाला खूप मोठा बनवायचा असेल तर थोडेसे मोठे गोळे घेऊ शकता. आणि आता हे जे गोळे आहेत त्यांना पहिल्यांदा सर्व तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यावर थोडंसं सुकं गव्हाचं पीठ. आणि आता हे 5 गोळे आहेत तर आपण यामध्ये 5 प्रकारचे मसाले किंवा वस्तू टाकणार आहोत. एकामध्ये मी हा पावभाजी मसाला टाकलेला आहे, किंवा तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता. एकामध्ये सफेद तीळ, एकावर ओवा, एकावर कलोंजी. तुम्ही यावर अजून तुम्हाला जे मसाले आवडत असतील तर ते देखील वापरू शकता. आता यावर थोडासा चाट मसाला देखील वापरू शकता. एकावर मी कोथिंबीर टाकून घेतली आणि एकावर लाल मिरची चाट मसाला. त्याचबरोबर तुम्हाला जर लसूण आवडत असेल खाण्यासाठी किंवा मुलांना तर तुम्ही यावर बारीक चिरलेला टेचून असा लसूण देखील वापरू शकता. आता हे सर्व गोळे एकावर एक ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं. पीठ लावल्याच्या नंतरनं आता हे छानपैकी अशा पद्धतीने हे गोळा बनवून घ्यायचा आणि हा लाटून घ्यायचा आहे. आता हा गोळा लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं, एका एक गोळे ठेवताना खाली त्याला थोडंसं पीठ लावलेलं असलं पाहिजे. मस्त. आता हलक्या हाताने याची एक पोळी लाटून घेऊयात, म्हणजेच पराठा बनवून घेऊयात. आणि मस्त आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे. आता यावर तुम्ही हलकं तूप लावून घ्यायचं आहे, जे तूप सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आणि त्यावर पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ भरभरून घ्यायचं. आता अशा पद्धतीने एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता हा फोल्ड बघा तुम्ही, मी कसा केलेला आहे अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा. तुम्ही जर नॉर्मल बिना फक्त लाल तिखट आणि मीठ घालून आणि तेल वापरून जरी हा पराठा बनवला तरी खूप छान आणि टेस्टी असा लागतो, मुलं आवडीने खातील. आणि याबरोबर तुम्हाला भाजी देण्याची देखील गरज नाही, असाच पराठा मुले आवडीने खातील. आता व्यवस्थित हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या लेयर्स खूप साऱ्या पडतील. याआधी देखील मसाला पराठ्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देईल, तो देखील तुम्ही चेक करू शकता. आता गरम झालेल्या तव्यावर थोडंसं तूप लावून हा पराठा टाकून घ्यायचा. त्यानंतरनं पलटी करून घेऊयात. छान खरपूस दोन्ही साईडनी तूप लावून हा पराठा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तूप लावलेला हा पराठा मुलं आवडीने खातील. तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता, किंवा मुलं ज्या वेळेस शाळेत न येतात, खूप भूक लागलेली असते आणि बिस्किट वगैरे देण्यापेक्षा हा पटकन असा झटपट मसाला पराठा जर तुम्ही बनवला तर त्यांच्यासाठी पौष्टिक देखील आहे आणि त्यांना पौष्टिक खाण्याची आवड देखील लागू शकते आणि मुलं बिस्किट किंवा चिप्स वगैरे काहीही मागणार नाहीत. आणि हे पाहू शकता, आता मी तुम्हाला लेयर दाखवते. आता हा गरम गरम आहे आणि यावर थोडंसं लोणी किंवा पुन्हा तूप लावून हा पराठा तुम्ही मुलांना देऊ शकता. आणि ह्या लेयर्स देखील खूप छान अशा पडले गेले आहेत. आता हा एक झाला मसाला पराठा 5 लेयरवाला. आता आपण दुसऱ्या प्रकारचा एकदम सिंपल, जो तुम्ही दूध चपाती म्हणून देखील देऊ शकता, किंवा जर एखादी सुकी भाजी असेल तर त्या भाजीबरोबर खाण्यासाठी देखील तुम्ही हा देऊ शकता. एक छोटा गोळा घेतलेला आहे मी आणि हा आता एकदा लाटून घेणार आहे. आता हा लाटून झाला की यावर तूप लावून घ्यायचं आहे. छान असं थोडंसं तूप लावताना कंजूशी करायची नाही, जास्त तूप लावून घ्यायचं. त्यानंतरनं यावर सुकं पीठ भरभरून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आपण ज्या पद्धतीने 4 पदरी चपातीसाठी हे गोळा बनवतो त्याच पद्धतीने हा गोळा घ्यायचा. आता हा तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये ठेवू शकता, जेणेकरून मुलांना पाहूनच खाण्याची इच्छा होईल. आणि हे पहा, मी जास्त गोलाकार देखील लाटून घेणार नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही गोलाकार देखील लाटू शकता. आणि आता हा छान खरपूस भाजून घेऊयात. आता भाजताना देखील खूप सारं तूप लावायचं आणि मस्त हा पराठा भाजून घ्यायचा आहे. बनवताना खूप पातळ बनवायचा नाही, जाडसर ठेवायचा, म्हणजे चहाबरोबर किंवा दुधाबरोबर मुलांना आवडीने खाता येईल असा.
आणि छान दोन्ही साईडने मी तूप लावून हा भाजून घेते। अशा पद्धतीने बनवलेले हे पराठेची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। त्याचबरोबर ह्या सर्व रेसिपीज आवडल्या तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील शेअर नक्की करा। आणि हे पाहू शकता मस्त असा हा फुललेला पराठा बनून तयार झालेला आहे। अजून जर खरपूस भाजला तर चहाबरोबर खूप अप्रतिम असा लागतो।